नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस अग्रवाल सिरीजचा पुढचा टॉपिक म्हणजे आणि प्रोपोशन आज आपण बघतो ठीक आहे हे माझं एम पी एस सीचं प्रिवियस इयर क्वेश्चनचं चा, मॅथ्स आणि रिजनिंगचं पुस्तक आहे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी प्रश्नपत्रिका मी ह्याच्यात सॉल्व्ह करून एकदम डिटेल विदाउट फॉर्म्युला दिलेलं आहेत तुम्हाला ओके तुम्ही तुमचे तुम डाउट अभि शिक्सीसाठी या चॅनलवर विचारा आणि तुम्हाला जर माझ्यासोबत सी कोर्स करायचा असेल किंवा मॅथ रिजनिंगचा तर तुम्ही एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा ओके तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया आता जसं की आपलं नेहमी प्रमाण ठरलेलं थोडंसं पहिले एक दहा मिनटं आपण कन्सेप्टला देऊया काय कन्सेप्ट आहेत आपल्या रेशो अँड प्रपोर्शन म्हणजेच आपण त्याला गुणोत्तर व प्रमाण असं म्हणतो तर रेशो अँड प्रोपोर्शन म्हणजे काय जर समजा दोन संख्या असतील ए आणि बी तर आपण त्यांचा रेशो असा लिहितो एस टू बी किंवा एस बी असं म्हणतो आपण ठीक आहे किंवा हाच रेशो आपण असं पण लिहू शकतो ए भागिले बी किंवा असं पण लिहिला जातो ए बाय बी ठीक आहे असे बरेचसे त्याचे टाईप आहेत लिहिण्याचे मग हे असं जर लिहिलं तर छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजेत ह्याला आपण अंश म्हणतो न्युमिरेटर म्हणतो ह्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो ओके हे असं जरी लिहिलं तर काय फरक पडत नाही दुसरी एक गोष्ट काय तुम्हाला सांगितलेली मी की बाबा न्युमिरेटरला आणि डिनॉमिनेटरला कुठल्या तरी एकाच संख्येने मी मल्टिप्लाय किंवा डिवाईड केलं तर त्या रेशोमध्ये काही फरक पडत नाही का फरक पडत नाही कारण हे असं पण ज्यानं तुम्ही मल्टिप्लाय किंवा डिवाईड केलं ते कॅन्सलच होणार आहे आणि शेवटी राहणार काय एन बाय डीच राहणार आहे थोडक्यात काय पाच छेद सात आहे तर ह्याचं दहा छेद चौदा सुद्धा तेच आहे पंधरा छेद एकवीस सुद्धा तेच आहे कारण काय ह्याला परत बेपनचे दहा बेसाती ते चौदा तीनापाचे पंधरा तीन असतात एकवीस शेवटी पाच छेद सातच आपल्याला सगळीकडं मिळणार आहे म्हणजेच काय एक गोष्ट काय लक्षात ठेवायचे रेशोमध्ये रेशोमध्ये न्युमिरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच संख्येने मल्टिप्लाय किंवा डिवाइड जर आपण केलं तर रेशोमध्ये काहीही फरक पडत नाही ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ही छोटीशी रेशोची कन्सेप्ट झाली परत अजून काय सांगू शकतो आपण प्रोपोर्शन मध्ये जर समजा असं असेल ए इस टू बी असेल आणि सी इस टू डी असेल ह्यांना आपल्याला एकत्र करायचं आहे तर आपण ना ते कशा पद्धतीने एकत्र करू शकतो हे आपण सांगू शकतो आता इथं तर सगळ्या गोष्टी वेगवेगळ्याच आहेत त्यामुळे ते एकत्र तसं काय करता येणार नाही आपल्याला एकत्र करण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉमन लिंक पाहिजे असते आपल्याला काहीतरी कॉमन लिंक पाहिजे असते मग हे कसं करू शकतो आपण इज टू बी आणि इज टू सी जर असेल तर आपण ह्याला कसं करू शकतो इज टू इज टू सी करू शकतो आपण ठीक आहे पण इथं काय कॉमन लिंक नाही आहे त्यामुळे हे एकत्र करता येणार नाही ते करायची पद्धत वेगळी जसं आपल्याला एक्झाम्पल्स येतील त्याप्रमाणे आपण कन्सेप्टसुद्धा तिथंच क्लिअर करत जाऊ ठीक आहे तर बघू आपण जवळजवळ सगळ्याच टाईपचे आपण एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचं काहीच मिस व्हायला नको नवीन फॉर्मॅट असा केला आहे मी तयार की इंग्लिश प्रश्नांसाठी आपल्याला हे बरं पडेल एकदम म्हणजे ते मराठीमध्ये एवढ्या चुका होत्या त्यामुळे मी हा नवीन फॉर्मॅट आणतोय दिसायला प्रॉब्लेम वगैरे होत असेल तर एवढा एका लेक्चर पुरतं सांगा मला नाही वाटत की दिसायला प्रॉब्लेम होईल कारण मी इथं परत रिपीट क्वेश्चन तो लिहित जाईन तो ठीक आहे काय ए एईस टू बी पाच सात आहे एईस टू बी किती आहे पाच सात आहे आणि नंतर त्यांनी काय बी ईस टू सी सहाच अकरा आहे बी ईस टू सी सहास अकरा आहे तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला त्यांनी विचारलं आपल्याला एईस टू बी ईस टू सी किती एईस टू बी एस टू सी किती आत्ता सांगितलेलं काय करायचं आहे एईस टू बी असेल आणि बी एस टू सी असेल तर आपल्याला ते एकत्र घेता येतं मग काय येते पाच सात आहे आणि बी एस टू सी किती आहे आणि बी एस टू सी किती आहे बी एस टू सी ए सहास अकरा तर बी बी तर कॉमन आहे पण आकड्यांच्या भाषेत कॉमन आहेत का ते नाही मग मी तुम्हाला काय सांगितलेलं कॉमन आहेत है ना ह्यांचा एकाखाली एकतर लिहा दे तुम्ही ए बी आणि सी आता काय करायचं बीचा गुणाकार करा, करा, करा। परत, है? है सात सख्ख बेचाळीस आता एमध्ये मला सांगा एमध्ये सात आहे पण सहा आहे का नाही मग ह्यांचा गुणाकार असा कर करा सहा पंचे तीस परत सीमध्ये ठीक आहे सीमध्ये इथं ह्याच्यात आहे पण इथं काय ह्या बीमध्ये परत सातमध्ये अकरा आहे का नाही म्हणजे ह्याचा असा गुणाकार करा अकरा सत्ते सत्याहत्तर काय आपला आन्सर तिसास बेचाळीसास सत्याहत्तर आहे का तिसास बेचाळीसास सत्याहत्तर ऑप्शन आहे याच्यामध्ये काय केलं आपण ह्याच्यात बघायचं ह्याच्यात ह्या सातमध्ये पाच आहे पण ह्या सहामध्ये आहे करा पाच नाही म्हणजे सहा तीस केलं सेम इकडं अकरा ह्या सहामध्ये अकरा आहे पण ह्या सातमध्ये अकरा आहे का नाही मग सात गुन्हेला अकरा केलं थोडक्यात हे असं पण हे आरो लक्षात ठेवण्यापेक्षा हे अशा पद्धतीनं तुम्ही करायचं ते ठीक आहे कशात काय आहे कशात काय नाही बघू पुढचं गणित घेऊ एस बी म्हणजे आस चार आहे बीस सात म्हणजे आठास नऊ आहे तर डायरेक्ट लिहायचं एक गणित सांगितलं की तुम्हाला एकदम व्यवस्थित समजावून आस चार आणि आस नऊ आहे आता मला सांगा आठ चोक बत्तीस करणार का नाही करायचं कारण चाराच्या पाड्यात आठ येते की रे म्हणजे इथं आठच लिहितो मग इथं आठ लिहिलं या चारला मी किती गुणलं दोनला अन्याय करायचा नाही ह्याला दोनला म्हणजे ह्याला पण दोनला कारण सेम संख्येनं सम समान संख्येनं गुणलं तर काही फरक पडत नाही म्हणजे हे किती येणार तीन दोन्ही सहा आता तिरकंच गुणाकार करू नका आपण तसलं काही केलं नाही ह्याच्यात फक्त ह्या हा रेशो ॲडजस्ट केला आठ आठ असेल तर डायरेक्ट ह्याचा रेशो ए बी सीच घेतो आपण डायरेक्ट असा आठ आठ आला इथे म्हणजे सहा आठ आणि नऊ आलं तुम्हाला एकच पद्धत लक्षात एक ठेवायची आहे का एकच पद्धतीनं करा काय आहे बाबा तीन आस चार आठास नऊ असा आहे आठ चौक बत्तीस आठ त्रिक चोवीस नऊ चौक छत्तीस पण ह्याची मज्जा कशी आहे ह्याला परत रिडक्शन होतंय रिअली सॉरी ह्याला परत रिडक्शन होतंय कसं रिडक्शन होणार ह्याचं चार सक्क चोवीस चार आठे बत्तीस चार नवे छत्तीस म्हणजे परत हेच येते बघा थे आन्सर कळलं का त्यामुळे जर कोण ते मधलं जर कॉमन जर मल्टिपलमध्ये असेल तर त्याच पद्धतीनं तुम्ही ते करू शकताय अजून एक आता तिघांचं गणित बघू ए बी किती आहे आस पंधरा आहे बी सी किती आहे पाच अस आठ आहे आता मला सांगा ह्या पाचचं पंधरा करू शकतो म्हणजे इथं पंधराच घेऊ तीननं न गुणलं तर ह्याला पण तीन गुणा चोवीस झालं आणि हे तर पंधराला पंधरा आहेच ना इथे हे किती झालं आठ आहे असंच राहिलं आठ पंधरा चोवीस ए बी सी आलं पण सी डीसुद्धा दिला आहे त्यांनी सी डी किती आहे चार आस पाच आहे मग आता परत करायचं आपण चार आस पाच आलं म्हणजे ह्याला सहा नव गुणाय लागेल चार सख्ख चोवीस ह्याला पण सहा नोगुणा पाच सख्ख तीस हे पंधरा आहे असं आठ आहे असं काय आलं रे रेशो आठास पंधरास चोवीसास तीस आठास पंधरास चोवीसास तीस आहे एक ऑप्शन त्यांनी फक्त ए आणि डीचा विचारलं आपल्याला ए आणि डीचा काय आहे रे आठास तीस आहे अठासतीस नाही ऑप्शन मग ह्याचं अजून एक हे करूया आपण अठ्ठास्तीस नाही तर बेचोकाट बे पंधरा तीस आणि इथं काय झालं माहिती आहे का आपण वाहवत गेलो आपण सोडवताना वाहवत गेलो हे सोडवायचं सिम्पल आहे अजून ए बी किती दिलं आहे आपल्याला आठशे पंधरा परत दिलं आहे बी सी आणि परत दिलं आहे सी डी ह्यांचा गुणाकार करा काय भेटतंय बघा बी बी कॅन्सल सी सी कॅन्सल काय भेटलं आपल्याला एक बाय डी भेटलं जे विचारलं आहे ते भेटलं सेम अंकाचंच करा ना मग तसं आठ छेद पंधरा गुणिले पाच छेद आठ गुणिले चारशेद पाच काय आलं चार एक चार चार दोन्ही आठ पाच पाच कॅन्सल बे एक बे बे आठ उरला काय चार चारशेद पंधरा आपलं हिथं पण काय आलं तर आन्सर चारशेद पंधराचं आन्सर आपलं आलं होतं समजलं का बेसिक एक्झाम्पल चालेल की आखी स्लाइड्स तुम्हाला बेसिकची दिसेल कळतंय तर हे अशा पद्धतीनं आपण रेशो करू शकतो नवीन टाईप घेऊया आपण हावाला टाईप घेऊ आपण ठीक आहे हावाला टाईपमध्ये काय आता ए इज टू बी एकास दोन आणि तीनास आठ सांगितले ए इज टू बी काय सांगितले त्यांनी एकास दोन आणि तिनास आठ मी काय आहे ह्याला नीट करूया ना हे आधीच फ्रॅक्शन त्याच्यात परत त्याचा रेशो म्हणजे तो पण एक फ्रॅक्शन झाला ह्या सगळ्याला जर मी आठनं गुणलं ह्या सगळ्याला जर मी आठनं गुणलं तर नवीन रेशो काय बनेल रे चार येईल आठ आठ गेले इथलं तीन राहिलं चार असतील म्हणजे ए इस टू बी रेशो काय झालं चार असतील का असं का झालं अंशाला पण आठनं गुणलं छेदाला पण आठनं गुणलं काय फरक पडला नाही इथं छेद अन अंश काय हा अक्का अंश झाला हा अक्का छेद झाला ह्याच्यामध्ये तीन अंश झाला आठ छेद झाला एक अंश झाला दोन छेद झाला ह्या सगळ्याला मी आठनं गुणलं तर चार असतील हा आपला नवीन रेशो भेटला सेम बी इस टू सी किती आहे छेद तीन आहे पाच छेद नऊ आहे ह्याला नऊ न गुणूया आपण काय येत आहे मग तीन आणि हे नऊ गेलं तर पाच तीन आस पाच येते बीस टू सी आणि सीईस टू डी बघा किती येते सीईस टू डी किती येते पाच आस सहा तीन आस चार आहे बाराने गुणू का बाराने गुणल्या ह्याला काय ना सहा दोन्ही बारा बेपनचे दहा आणि चार त्रिकोण बारा तीन त्रिक नऊ म्हणजे रेशो काय झाला पहिल्यांदा ए बी आपल्याला विचारला काय ए बी सी डीचा रेशो विचारला ए बी किती झाला चार आस तीन तीन आस पाच म्हणजे चार तीन पाच झाला कॉमन असला विषय संपला आपलं काही काम धंदाच करायला लागत नाही आपल्याला चार तीन पाच झालं आता सी डी ॲड करू याच्यात दहा नऊ हे दहा इथं पाच आहे ह्या सगळ्याला दोन मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला बरोबर म्हणजे दहाला दहा लिहिलं नऊला नऊ लिहिलं कारण हे नऊ सोबत तर दहा आहेच हे दहा आलं हे तीन दुनी सहा आलं हे चार दुनी आठ आट आलं आठास सहा दहास नऊ कळत आहे का ज्यांना अजून पण हे वाटत असेल की आर एस अग्रवाल लेवल आहे काही आर एस अग्रवाल लेवल वगैरे काही नाही आपण हे सगळं शिकलेलं आहे तुम्ही जर लेक्चर बघितलं नसेल कोर्समधलं तर ते प्लीज 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 बघून घ्या ओके आणि मग इकडे या डायरेक्ट स्वतःला शहाणं समजून डायरेक्ट आर एस अग्रवालवर वा झेप टाकू नका सगळं डोक्यावर न जाईल आणि मग गणिताची भीती तयार होईल लेक्चरमध्ये लहान मुलासारखं शिकवलं आहे हे आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो इथे ओके लेक्चरमध्ये छोटं छोटं गुणाकार करून दाखवत नाही मी तुम्हाला तरी पण बऱ्यापैकी डिटेल घेतलं आहेच मी इथे तरी पण तुम्ही तिकडे जा तिकडं असं एकदम लहान मुलाला शिकवतो ना तसं शिकवलं आहे मी ते जरा तुमचं बिल्डअप करा आणि मग इकडे या मग तुम्हाला हे खूप फालतू वाटू लागेल बऱ्याच लोकांना फालतू वाटतसुद्धा असेल हे ओके आता सेम हे तर काय सेम गणित आहे सोडवून दाखवणार नाही आता सातवा हा जरा वेगळा टाईप आहे आपला ए इज इक्वल टू थ्री बी इज इक्वल टू फोर सी टू थ्री बी इज इक्वल टू फोर सी असं आहे यावेळी मी तुम्हाला काय सांगितलेलं की काय करायचं का एक एल सी एम अजून करायचं का काय एल सी एम रे दोन तीन चारचं एल सी एम काय आहे बारा मग हे काय करायचं का अख्ख बारा तीन चोक बारा चार त्रिकूण बारा म्हणजे आपला ए बी सीचा रेशो काय झाला सहा तीन आहे का ऑप्शन सहा चारस तीन आहे कळलं का मागाचा पण ऑप्शन ह्याच्यात मी चेक नाही केला पण असायला हवा मागाचं ऑप्शन म्हणजे मगाचं गणित सोडवलं ते पुढे सरळ एल्सियम काढायचं ह्याच्या वेळी इक्वेट असतील ह्यांचा रेशो कधीसुद्धा टू इस टू थ्री इस टू फोर लिहू नका बरेच जण घोळ करतात तसं नाही आहे ते ह्यांचा रेशो का तसं नाही आहे सिम्पल छोट्या छोट्या गोष्टी समजल्या की व्यवस्थित टू ए इज इक्वल टू थ्री बी ह्याचा रेशो आपण टू इस टू थ्री घेतो का नाही एस टू बीचा रेशो काय घेतो आपण ह्याचा एज टू बी काय येणार रे बी इकडं आलं दोन इकडं आलं तर तीनास दोन घेतो की नाही उलटा घेतो की नाही हे थोडक्यात काय केलेलं असतंय आपण माहिती आहे का ह्यांचा लसावी किती सहा बेत्रिक सहा तीन दोन्ही सहा म्हणून ती दो ती 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 ते तीनच दोन येत असते दोनच तीन येत नाही मग तिघा असतात मग हे तिघा असतात मग तिघांच्या वेळी पण सेम एल्सियम कर तिघांच्या वेळी इकडे तिकडे तर डायरेक्ट घेऊ शकत नाही ना म्हणून आपण एम ही पद्धत घेतो कळलं का एम मानून त्यांचा रेशो काढतो आपण ओके आता हे असं मध्येच कुठलं तर असं गणित टाकलं अकरा नंबरचं गणित बघा कसं आहे असं गणित बघितलं की वाटतं रे गणितले अवघड आहे काहीच नाही आहे त्या काय सांगितलं आहे एक छेद पाच एक छेद पाच भागिले एक छेद एक्स आहे बरोबर त्यांनी काय सांगितलं आहे एक छेद एक्स भागिले एक छेद एक पॉईंट पंचवीस आहे एक छेद एक पॉईंट पंचवीस काय करायचं तिरकस गुणाकार करूया आपण तिरकस गुणाकार केलं काय भेटतं आहे एक छेद पाच गुणिले एक छेद एक पॉईंट पंचवीस आणि इकडं एक छेद एक्स गुनिले एक छेद एक्स म्हणजे एक छेद एक्स स्क्वेअर आता इकडं काय भेटणार आहे आपल्याला एक छेद सहाशे पंचवीस भेटेल सहा पॉईंट पंचवीस भेल मग त्याचं आणि इकडं काय भेटणार एक छेद एक्स स्क्वेअर भेटेल म्हणजेच एक्सप्वेअर बरोबर काय वरचं वरचं कॅन्सल झालं तर हे सगळे दोघं पण वर जातील दोन्हीचा आपण गुणाकार व्यस्त घेऊ सहा पॉईंट पंचवीस भेटलं मग एक्स बरोबर काय भेटेल अधिक वजा दोन पॉईंट पाच अधिक वजा काय वर्गमूळ दोघ दोन असतात ना वर्गमूळ चिन्ह एक अधिक असतं एक वजा असतं मग काय येणार एक्स बरोबर काय आलं आपलं दोन पॉईंट पाच आहे ऑप्शन आहे कळलं सेम बारावं सेम तसंच आहे आता तेरावं बघा हे जर असं गणित आलं तेराव्यासारखं गणित पडलं आपल्याला म्हणजे पडू शकेल मी जेच घेतो आहे जे नवीन वाटतं आहे रेप्युटेशन नाही ह्यातलं जे राहतं आहे ते तुम्ही सगळं सोडवायचं आहे हाच तुमचं होमवर्क परत तुम्हाला कशाला ऐकतं पाहिजे ना ठीक आहे हे सोडवा वेगळं काहीच करायला लागणार नाही तुम्हाला पुस्तक घ्यायची पण गरज नाही अरे सागरवर ओके तर पुढे काय आहे ते एक्स आस पाच म्हणजे पाच छेद दोन आहे म्हणजे एक्स छेद वाय बरोबर पाच छेद दोन आहे तर आठ एक्स असं गणित पडलं आहे बरं का हे गणित पडलेलं आहे फक्त जरा अजून सोप्पं करून दिलं तर त्यांनी आता म्हणजे आता हे सांगा मला आठ एक्स अधिक नऊ वाय भागिले आठ एक्स अधिक दोन वाय आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बऱ्याच जण हे सोडवताना काय करतात काय करतात माहिती आहे एक्स बरोबर पाच टाकतात वाय बरोबर दोन टाकतात आणि सॉल्व करतात कधी कधी आन्सर येईल पण कधी कधी आन्सर येईल पण पण मला सांगा आपल्याला एक्सची प्रॉपर किंमत माहीत आहे रे आपल्याला एक्सची प्रॉपर किंमत माहिती आहे किती नाही वायची प्रॉपर माहिती आहे का नाही आपल्याला त्यांचा रेशो माहीत आहे हे या इक्वेशनमध्ये सुद्धा ते जमून येईल तुम्ही एक्स बरोबर पाच टाका आणि वाय बरोबर दोन टाका जमून येईल पण ती करेक्ट मेथड नाही आहे आपल्याला माहीत काय आहे आपल्याला एक्स छेद वाय एकत्र काय ते माहीत आहे एक्स छेद वाय एकत्र काय हे तर दोन्हीकडे समान आपले पॉलिनॉमेल दिसत आहेत त्यामुळे तुमचं ते जुळून येत आहे इथं जर समजा अजून एखादं एक्स असतं एक्स स्क्वेअर असतं तर ते जो जुळून येणार नाही तुमचं उत्तर त्यामुळं मी जी मेथड सांगतो आहे तीच वापरायची ठीक आहे डायरेक्ट एक्सबरोबर पाच बरोबर दोन ह्या गणिता जुळत म्हणून सगळीकडे जुळत नाही त्यामुळे आपण राईट मेथड वापरू काय एक्स बाय वाय माहिती आहे ना आपल्याला एक्स बाय वाय करायचं आहे कसं करू शकतो रे वाय कॉमन काढा वाय जर कॉमन काढलं ह्याच्यातून वाय काढलं कॉमन मी तर असं होईल ते मग एट एक्स बाय वाय येईल इथं वाय नाहीचं म्हणून बाहेर काढलं इथं नऊ राहील फक्त कारण वाय तर बाहेर गेले बरोबर इथं पण वाय कॉमन काढा काय येईल एट एक्स बाय वाय अधिक दोन येईल वाय वाय गेलं आणि एक्स बाय आता मला सांगा हे वाय वाय कॅन्सल इथं काय येणार आठ गुणिले पाचशे दोन येणार अधिक नऊ येणार भागिले आठ गुणिले पाचशे दोन येणार अधिक दोन येणार असं करायचं आहे मग हे बेचोक आठ चार पंचवीस नऊ एकोणतीस का हे काय बेचोकाट चार पंचवीस आणि दोन बावीस एकोणतीस छेद बावीस हे असं याचा आन्सर करेक्ट आहे आणि ही योग्य मेथड आहे याची कारण ह्याच्यात जर एक्स्ट्रा काही पदं वाढली एक्स स्क्वेअर आलं वर वायाचं आलं फक्त तर नाही ना तुमचं नाही होणार आहे ते कळलं का तुम्हाला हे असं जर केलं ना तरच ते एक्स स्क्वेअर नाही येणार इथे मी सांगतो आहे फक्त तुम्हाला असं जुळेल असं काहीतरी येईल तिथे कळलं का दोन वाय आलं समजा तर ते तुमचा आन्सर बरोबर येणार नाही आहे एवढं लक्षात ठेवा हे एक्स बाय वाय फॉर्मॅटमध्ये तुम्हाला करायला गेलं आधी कळलं हे दोन वेळा एम पी एस सीला पडलेलं गणित आहे हे जे मी सांगितले आहेत तर दोन वेळा हे गणित पडलेलं आहे एम पी एस सीला पुढे पॉलिनॉमेल आहेत हे आधी पडायचे एम पी एस सीला आता काही पडत नाही आहेत तरी पण आपण घेऊन टाकू एखादं एक्झाम्पल बघा एक्स सिक्स टू वाय किती दोनास एक आहे एक्स सिक्स टू वाय दोनास एक आहे त्यांनी काय विचारले एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विचारले तर काय सांगितले मी तुम्हाला एक्स बाय वाय फॉर्मॅट पाहिजे आपल्याला मग वाय स्क्वेअर कॉमन काढतो मी ह्याच्यातून वाय स्क्वेअर कॉमन काढलं तर उरतंय काय एक्स स्क्वेअर मायनस वन उरतं इथं एक्स बाय वाय असं उरतं आहे ठीक आहे आणि इकडे पण काय वाय स्क्वेअर कॉमन काढलं एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस वन उरतंय इथे मग मला सांगा वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल आता एक्स बाय वाय म्हणजे किती आहे दोन आस एकचा स्क्वेअर वजा एक आणि इकडे पण काय दोन आस एकचा स्क्वेअर अधिक एक म्हणजे हे काय होणार आहे चार वजा एक आणि चार अधिक एक किती येतं हे तीन छेद पाच तीन छेत पाच आहे का आन्सर आहे समजलं का ह्या फॅशनमध्ये करायचं ते हे सगळे अल्जेब्रिक इक्वेशन आता मी स्किप करतो एक्स बाय वाय बरोबर पाच छेद आठ बरोबर के हे तुम्हाला मेन्शन करायला लागेल मग हे तुम्ही एकदा मेन्शन केलं की मग तुमची एक्सची व्हॅल्यू भेटते एक्स बरोबर किंवा ह्याच्या ह्याच्या इक्वल टू तुम्ही जाए जाए जा के करा कॉन्स्टंट हा रूल असतो मॅथचा मग एक्स बरोबर तुमचं फायव्ह के भेटेल वाय बरोबर तुमचं एट के भेटेल ह्या अशा गोष्टी भेटतील मग एक्सची व्हॅल्यू ह्याच्यात ठाका फाईव के अधिक फाईव्ह आणि एट के अधिक एट मग ह्याच्यातून काय निघणार फाईव्ह कॉमन काढलं के प्लस वन येणार आठ कॉमन काढलं के प्लस वन येणार आणि के प्लस वन के प्लस वन कॅन्सल होऊन तुमचा आन्सर पाचशे आठ येणार याचं हे अशा पद्धतीनं करायचं आहे डायरेक्ट टाकून आन्सर निघेल रे कधीतरी निघेल त्या पद्धतीचं गणित आलं तर निघेल दोन वेळा एम पी तर त्या पद्धतीनं सुटलं म्हणून लोकांना काय वाटतं त्याच मेथड योग्य आहेत त्या योग्य नाही आहेत त्यात जुळून निघतात मेथड त्यामुळे ते तसं होतं आहे कळालं का त्यामुळे तुम्हाला हे असं करायचं आहे दैलरीज ऑफ ए बी सी आर इन द रेशो टू इज टू थ्री इज टू फाइव ए बी सी आर इन द रेशो टू इज टू थ्री इज टू फाइव इफ द इंक्रीमेंट ऑफ फिफ्टीन परसेंट टेन परसे ट्वेंटी आर अलाउड रिस्पेक्टिवली इन देअर सैलरीज देन वॉट वील बी द न्यू रेशियो ऑफ देयर सैलरीज आता कड़ल पंद्रह दहाँ वीस टक्के पंद्रह द आणि वीस मी तुम्हाला सांगितलं आहे पंधरा टक्के वाढलं म्हणजे किती टक्के झालं एकशे पंधरा टक्के झालं दहा टक्के वाढलं म्हणजे एकशे दहा टक्के झालं वीस टक्के वाढलं म्हणजे एकशे वीस टक्के झालं नवीन रेशो काय असणार आहे माहिती आहे मग ह्यांचा गुन्हागार असणार आहे एकशे पंधरा दोन्ही दोनशे तीस इस टू एकशे दहा त्रिक तीनशे तीस इस टू बारा पंचे साठ सहाशे ह्यातून काय शून्य गेला शून्य गेला शून्य गेला राहिलं काय तेवीस इस टू तेहतीस इस टू सिक्स्टी हा त्यांचा काय असणार आहे नवीन रेशो असणार आहे बघांचं तेवीस तेहतीस आणि सिक्स्टी कळलं का हे एवढं सोप्पं आहे हे सगळं झालेलं आहे कशात झालं हे प्रॉफिटमध्ये पंधरा टक्के इन्क्रीमेंट किंवा पर्सेंटेजमध्ये पंधरा टक्के म्हणजे एकशे पंधरा टक्के झाले मग दोनशे एकशे पंधरा काढलं मग ते दोनशे तीस आलं मग हे असं करून ह्यांचा रेशो पण काढलेला आहे डायरेक्ट पंधरा दोन्ही करू नका ते इन्क्रीमेंटचा रेशो निघेल तुमचा ठीक आहे इन्क्रीमेंटचा त्यांनी विचारले काय वॉट विल बी द न्यू रेशो ऑफ देअर सॅलरीज विचारले वाढलेल्याचा रेशो नाही विचारला वाढलेल्याचा रेशो विचारला असता तर पंधरा दोन्ही तीस दहा ते एक तीस आणि विसा पाच शंभर तीनास तीनास दहा असा आन्सर आला असता त्यांनी विचारलं आहे वाढलेल्या सॅलरीचा रेशो विचारला आहे त्यामुळे एकशे पंधरा एकशे दहा आणि एकशे वीस असं गुणाकार करायला लागणार आपल्याला कळालं हा एक इथं आपल्याला लागणारा प्रश्न ह्याच्यामध्ये होता उरलेले सगळे प्रश्न तुम्ही होमवर्क करायचे मी माझं काम सांगायचं करणार आहे करायचं फायदा करून घ्यायचा नाही घ्यायचा हे तुमच्या हातात आहे ओके हे पूर्ण लेक्चर पाहण्यासाठी प्लेस्टोरवर जाऊन एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि माझा मॅथ्स आणि रिजनिंग तसेच सी सॅटचा सा कोर्स जॉईन करा जेणेकरून तुम्हाला ज्या माझ्या मेथड आहेत की जे मी विदाउट फॉर्म्युला शिकवतो आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने शिकता येईल आणि जी तुमच्या मनात गणित आणि बुद्धिमत्तेची भीती तयार झालेली आहे ती पूर्णपणे कमी होईल याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज तुमच्या मित्रांना शेअर करा